घर आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आज शहरांपासून ते खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या हक्काचं घर मिळतंय. मोदी सरकारच्या पंतप्रधान ग्रामीण आणि शहरी आवास योजनेमुळे आज बेघरांना घराचा आधार मिळतोय. दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचं पोट भरणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या हक्काचं घर मिळतंय. देशातला सर्वात मोठा गृहप्रकल्प आपल्या सिद्धेश्वर नगरीत उभारला गेलाय. या प्रकल्पाचं भूमिपूजन आपल्या देशाचे कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 2019 साली झालं होतं. ये 30,000 परिवारों के लिए जो घर बन रहे ना, आज शिलान्यास हुआ है, चाबी देने के लिए हम ही आएंगे. तेव्हा मोदीजींनी सोलापूरच्या जनतेला दिलेला शब्द पाळला असून 19 जानेवारीला त्यांच्याच हस्ते कामगारांना घर वाटप केलं जाणार आहे. हा प्रकल्प नक्की काय आहे ते पाहूयात. सोलापूर शहरातील रे नगर परिसरात 350 एकरांमध्ये हा प्रकल्प उभारला गेलाय. त्यात 834 इमारती असून प्रत्येक इमारतीत 36 फ्लॅट आहेत. या प्रकल्पातून 30,000 कुटुंबियांना घर मिळालंय. आज 15,000 घरं बांधून तयार आहेत. हा प्रकल्प नुसता उभा केला नसून रहिवाशांना वीज, पाणी, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, मुलांना खेळण्यासाठी मैदान, अंगणवाडी, हॉस्पिटल अशा सोयी सुविधांनी परिपूर्ण असा हा प्रकल्प आहे. या भव्य प्रकल्पामुळे राज्याची देशात नवी ओळख तयार झाली आहे. हजारो श्रमिक आणि त्यांचे कुटुंबीय आता सुखावलेत. सर्वसामान्य जनतेला फक्त स्वप्न न दाखवता ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मोदी सरकारमध्येच आहे.